नमस्कार मित्रांनो, 18 मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर एक मालिका सुरू झाली. त्या मालिकेचं नाव म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता ऋषिकेशची खरी पत्नी खऱ्या आयुष्यात कशी आहे आणि कशी दिसते हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. या मालिकेबद्दल सांगायचं म्हणजे नात्याचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तर या मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे ऋषिकेश रणदिवीची भूमिका साकारत आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी सुमितने मोनिकाबरोबर लग्नगाठ बांधली. सोलापुरात पारंपरिक पद्धतीने सुमित आणि मोनिकाचा लग्न सोहळा पार पडला. सुमितची पत्नी मोनिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. विविध फोटो, रील्स, व्हिडिओ शेअर करत मोनिका चाहत्यांच्या संपर्कात असते. सुमित आणि मोनिकाला अगत्य नावाचा एक गोंडस मुलगा आहे. मोनिका दिसायला अभिनेत्रीपेक्षाही सुंदर आहे. मित्रांनो, सुमितने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. लागीर झालं जी, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये सुमित झळकला होता. कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेने सुमितला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. आणि आत्ता सध्या सुमित घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील सुमित पुसावळे म्हणजेच रणदिवे हा अभिनेता तुम्हाला आवडतो का आणि त्याचा अभिनय तुम्हाला आवडतो का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.